आज आपण गुगल फॉर्मचा वापर करून अटेंडन्स शीट कसं बनवायचं ते पाहणार आहोत. तसेच त्याला QR कोड अटॅच कसा करायचा ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याचा फायदा आपणाला विद्यार्थ्यांचं अटेंडन्स घेण्यासाठी होऊ शकतो. प्रथम तुम्ही गुगल ड्राईव्ह ओपन केल्यानंतर त्यामध्ये एक गुगल फॉर्म ओपन करून घ्या. गुगल फॉर्म ओपन केल्यानंतर फॉर्मला आपण टायटल देऊया. फॉर्मला टायटल दिल्यानंतर आपण यामध्ये प्रश्न ऍड करूया. पहिला प्रश्न म्हणजे फुल नेम. यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांची जी जी माहिती आवश्यक आहे ती माहिती तुम्ही फॉर्मद्वारे विद्यार्थ्यांकडून अटेंडन्सच्या माध्यमातून मिळवू शकता. तुम्हाला फुल नेम, विद्यार्थ्याचं पूर्ण नाव गरजेचं आहे, तर रिक्वायरच्या बटणावरती जाऊन हे बटन ऑन करा. त्यानंतर विद्यार्थ्याचा रोल नंबर आवश्यक आहे, तर तुम्ही या ठिकाणी रोल नंबर टाकू शकता आणि हे देखील रिक्वायर करू शकता. या पुढे जाऊन त्याचा क्लास आवश्यक आहे, तर तुम्ही त्याचा क्लास देखील आपल्याला रिक्वायर करू शकता. हे फॉर्म कसे बनवायचे हे मागील व्हिडिओ मध्ये आपण पाहिलेलं आहे. तरी ज्यांनी मागील व्हिडिओ पाहिले नसतील तर कृपया मागचे व्हिडिओ पाहून तुम्ही या प्रकारचे फॉर्म कसे बनवायचे हे शिकू शकता. यानंतर तो कोणत्या ऍक्टिव्हिटी साठी ग्राउंड वरती आला आहे ते जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी पण तुम्ही इथे एक क्वेश्चन ऍड करू शकता. अशा प्रकारे फॉर्म पूर्ण तयार झाल्यानंतर हा फॉर्म कसा दिसतोय ते पाहण्यासाठी तुम्ही इथे प्रिव्ह्यू मध्ये जाऊन पाहू शकता. अशा प्रकारे आपल्याला फॉर्म दिसेल. हा फॉर्म तयार झाल्यानंतर तुम्ही सेंड लिंक वर जाऊन याच्यामध्ये जो दुसरा पर्याय आहे लिंकचा त्यावरती जायचं आहे. या पर्यायावरती गेल्यानंतर या ठिकाणी या फॉर्मची ही लिंक आपल्याला दिसते आहे. हे लिंक पहिल्यांदा आपल्याला शॉर्ट URL करून घ्यायची आहे. त्यानंतर लिंक कॉपी करून घ्यायची आहे. ही लिंक कॉपी केल्यानंतर QR कोड जनरेटर मध्ये आपल्याला जायचं आहे. हे QR कोड जनरेटरची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये देईल. तिथून डायरेक्टली तुम्ही QR कोड जनरेटर ओपन करू शकता. या ठिकाणी गेल्यानंतर ही लिंक इथे पेस्ट करायची आहे. लिंक पेस्ट केल्यानंतर आपल्याला आपल्या अटेंडन्स फॉर्मचा इथे QR कोड मिळेल. हा QR कोड प्रिंट करून तुम्ही
ग्राउंडवरती किंवा ज्या ठिकाणी आपल्या ऍक्टिव्हिटी चालतात त्या ठिकाणी लावू शकता आणि विद्यार्थी हा क्यू आर कोड स्कॅन करून इझिली आपली प्रेझेंटी देऊ शकतो. आपण इथे पाहूया की प्रेझेंटी कशी द्यायची. मी माझ्या मोबाईलवरून ही प्रेझेंटी कशी द्यायची हे तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी मोबाईलमध्ये जाऊन तुम्ही गुगल स्कॅनरचा वापर करून विद्यार्थी आपली प्रेझेंटी लावू शकतात. याशिवाय कोणत्याही क्यू आर कोड स्कॅनरचा वापर विद्यार्थी करू शकतात. एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला प्रेझेंटी लावून दाखवत आहे. इथे मी माझं नाव टाकतोय. इथे रोल नंबर, इथे क्लास, त्यानंतर गेम, आणि हा फॉर्म मी इथे सबमिट करून टाकणार आहे. अशा प्रकारे मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही हा फॉर्म सबमिट करू शकता. फॉर्म सबमिट केल्यानंतर आपण पुन्हा जेव्हा आपल्या फॉर्मवरती जाऊ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण जी आता अटेंडन्स लावली ती अटेंडन्स इथे आपले लागलेले आहे. या अटेंडन्सची आपल्याला एक्सेल शीट जर पाहिजे असेल तर क्रिएट स्प्रेडशीट या पर्यायावर जाऊन क्लिक करावं आणि अटेंडन्स शीट फॉर ग्राउंड यासाठी एक क्रिएट शीट तयार करून घ्यावी. याच्या माध्यमातून एक सेपरेट अटेंडन्स शीट इथे तुम्हाला बघायला मिळेल. अशा प्रकारची अटेंडन्स शीट तुम्ही नंतर प्रिंट देखील काढून घेऊ शकता. यामध्ये कुठल्या तारखेला किती वाजता तो मुलगा तुमच्याकडे कोणत्या गेमसाठी आला होता हे रेकॉर्ड तुम्हाला मिळू शकेल. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.